अमेझिंग. खरंच ही सानिकाची मैत्रीण खूपच टॅलेंटेड आहे. काय कमाल डिझाईन्स केली आहे, वा. याला म्हणतात टॅलेंट. ये बघ तू पण, म्हणजे कळेल. अच्छा, टॅलेंटची खूप कदर आहे का तुला? म्हणजे टॅलेंट ओळखणं हे सुद्धा एक स्किल आहे, सगळ्यांकडे नसतं ते. जे काही येत सगळं तुझ्याकडेच आहे बाबा, बाकीच्याकडे काहीच नाहीये. ऑफकोर्स, अशी व्यक्ती समोर आली की ओळखू शकतो मी किती टॅलेंटेड आहे आणि किती नाहीये. आणि नुसतं टॅलेंटेड असण्यापेक्षा त्या टॅलेंटला अप्रिशिएट करणारा खरा टॅलेंटेड असतो. ये बघ. बघू. लांब लांब, एवढं जवळ नाही. लांब, चला लांब बसायचं. दाखव. एवढा लांबून दिसणार आहे का? मग मी कशी बघू? तुझ्या जवळ पण बसायचं नाही, इतक्या लांब पण बसायचं नाही. तुझ्या अंगाला काय सोनं लागलंय का? होल्ड. हे बघ. वन, टू, थ्री. इथे इथे बस. बघ काय कमाल डिझाईन सेन्स आहे मुलीला. अमेझिंग. म्हणजे परफेक्ट मार्केट सेन्स म्हणतो ना आपण तसा. याला म्हणतात टॅलेंट. व्हॉट अन आर्टिस्ट, व्हॉट अन आर्टिस्ट. आणि तू तू स्वतःला आर्टिस्ट समजतेस ना? बघ जरा त्या मुलीची क्रिएटिव्हिटी वर, शिक जरा त्यातून. म्हणजे डिझाईन्स ट्रेडिशनलच आहेत पण त्याला एक मॉडर्न अप्रोच दिलाय. काय असायला काय झालं? तुला काय वाटलं मला कळत नाही. ही डिझाईन्स म्हणजे खरी कला आहे खरे. काय म्हणाला? काय ऐकलं नाही. पण मग परत बोल ना. मी जेव्हा बोलतो ना तेव्हा नीट लक्ष देऊन ऐकायचं. परत परत बोलत नाही मी तीच गोष्ट. असं काय करतोस? बोल ना एकदा परत. चांदेकर, कम ऑन, एवढा टॅलेंटेड आहेस तू, टॅलेंट दाखव ना तुझं परत. से प्लीज प्लीज म्हण. हे अस एवढं ड्राय? जेन्युइनली म्हण जरा. प्लीज प्लीज दाखव. म्हणून दाखव बस. मी म्हटलं ही डिझाईन्स म्हणजे खरी क्रिएटिव्हिटी आहे खरे. बघ जरा शिक यातून काहीतरी. झालं तुझं? झालं. जाऊ मी, मला खूप काम आहेत. प्लीज गो. आगाव अति आगाव.